नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। मस्क्युलर डिस्ट्रोफी या दुर्मिळ आजारावर अखेर उपचार। पीडित 12 वर्षीय मुलावर डॉक्टर प्रदीप महाजन यांनी केला यशस्वी उपचार। जन्मानंतर 10 वर्षांनी विपुल चालू लागला। प्रत्येक 3600 पुरुष नवजात बालकांपैकी एकामध्ये हा दुर्मिळ अनुवंशिक आढळून येत असल्याचे डॉक्टर प्रदीप महाजन यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले। मस्क्युलर डिस्ट्रोफी हा अनुवंशिक स्नायू विकार आहे। कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये शरीराचे स्नायू कमकुवत होऊ शकतात। दैनंदिन जीवनातील छोटी छोटी कामे करणेही रुग्णाला अवघड होऊन बसते। अशा स्थितीत ज्या लोकांचे पाल्य या आजाराने त्रस्त आहेत, त्यांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे डॉक्टर महाजन यांनी सांगितले। 2015 ट्रीटमेंट के लिए आया था, जिसमें डिस्ट्रोफिन प्रोटीन बनना बॉडी में दोष हो गया था, जिसकी वजह से उसके मसल्स को, स्नायुओं को एट्रोपी हो रही थी और कमज़ोरी बढ़ रही थी। ये काफ़ी हॉस्पिटल जाकर आया था, हर जगह उसको जब निगेटिव आंसर मिला कि भाई इसको एक्सरसाइज ही करना पड़ेगा, तो उसके होप हो गए थे। बट जब उसको मेरे बारे में मालूम हुआ, तो वो मेरे पास 2015 जनवरी में आया। उसको मैंने पूरा जो आपको बताया टेक्नोलॉजी, मैंने उसको समझा कर बताई। उसके पेरेंट्स क्वालिफाइड है, कॉलेज में प्रोफेसर्स है, मेडिकल लाइन में है। उनको जब समझ में आया कि व्हाट सर इज सेइंग इज परफेक्ट, तो हमने उसकी ट्रीटमेंट जैसे मैंने बताई है कि कुछ सेल्स, कुछ पेप्टाइड प्रोटीन्स, कुछ ग्रोथ फैक्टर्स एंड कुछ एनर्जी मेडिसिन जो मैंने बताया, क्वांटम एनर्जी मेडिसिन एंड माइक्रो करंट्स एंड माइटोकॉन्ड्रिया की एनर्जी इम्प्रूव करना। ये जब मैंने टेक्नोलॉजी चालू की तो उसका डिजीज़ 80% रिवर्स हो गया, जिसके स्नायु की साइज़ बढ़ गई, जिसके सेल्स की डेथ कम हो गई, जो उड़ा खड़ा नहीं रह सकता था खड़ा रहने लगा, और आज खड़ा ही रहता नहीं, साइज स्नायु की बढ़ गई नहीं। पर आज जो अपने आयुष्य का सबसे खुशी का दिन, IIT खड़गपुर में इंजीनियरिंग करने जा रहा है, ये उसकी लाइफ जर्नी है, जिसकी वजह से आई एम हैप्पीएस्ट पर्सन टू सी दैट द बॉय हु हैड अ लिमिटेड लाइफ हैज़ गॉन टू अ प्रोफेशनल इंस्टीट्यूट लाइक IIT, विच आर द टॉप इंस्टीट्यूट्स ऑफ कंट्री। ऐसे इंस्टीट्यूशन में वो मैकेनिकल इंजीनियरिंग कर रहा है। इसके पेरेंट्स की, इसके ग्रैंडफादर की जो मेरे पर ट्रस्ट थी, वो मैंने उनको परत फेड कर दी, रिटर्न कर दी उनके बेटे को, और आज बच्चा वो अपना कॉलेज पूरा कर रहा है। डिजीज़ विद ऑटोइम्यून डिजीज़ ह्याच्यामध्ये म्युटेशन नाव ऐकलं असेल तुम्ही। म्युटेशन म्हणजे पेशी डिवाइड होताना ह्याचं जिनेटिक इन्फॉर्मेशन दुसऱ्या पेशीमध्ये पूर्णता गेलं पाहिजे, तरच ती पेशी त्या पेशीसारखं काम करू शकते। पण इन्फॉर्मेशन पूर्ण जेव्हा जात नाही आणि काही दोषीच्या जीन्समध्ये दोष असेल, तर ते इन्फॉर्मेशन पूर्ण जाणार नाही। मग ह्या पेशा जे पूर्ण इन्फॉर्मेशन नाही मिळाल्यामुळे तो दोष निर्माण होऊ शकतो, की त्याला काय करायचे कळत नाही मग त्या पेशीला। जसं आपल्याला, तुम्हाला जर तुमच्या ऑफिसमध्ये इन्फॉर्मेशन मिळालं नाही आज काय काय प्रोग्राम आहे, तर यू आर कन्फ्यूज्ड। सेम आपलं जसं मायक्रोस्कोपिक वर्ल्ड आहे, तसं ते मायक्रोस्कोपिक वर्ल्ड आहे। आपण जसं आपली दुनिया चालवतो, तशी ती पेशी त्याची दुनिया चालवते आपल्यामध्ये। सगळे इन्फॉर्मेशन, जसं आपण एकूण एकाला इन्फॉर्मेशन दिल्याशिवाय इन्फॉर्मेशन जात नाही, तुमचे फंक्शन होऊ शकत नाही। सेम पेशीमध्ये जर इन्फॉर्मेशन नाही मिळालं पहिल्या पेशीतनं दुसऱ्या पेशीमध्ये, तर दुसरी पेशी कन्फ्यूज राहते, कन्फ्यूज होऊन ती फंक्शन नाही करू शकत, फंक्शन न केल्यामुळे ती ॲट्रोपी होऊन जाऊ शकते। तर त्या पद्धतीनं आपण ह्या पेशंटला, जो आज माझ्याकडे 8 साल हो गए 2015 हा प्रथम माझ्याकडे आला जेव्हा त्याला चालता येत नव्हतं, चढता येत नव्हतं, खालू इथं जरी बसायचं असेल तर तो हात लावल्याशी उघटक असेल, हात वर जायचे नाही त्याचे असे। तर डिस्ट्रोफिन प्रोटीनमुळे झालेला एका प्रकारचा जीन खराब असतो, त्यामध्ये होत नाही। पण अशा वेळेस जर आपण त्याचं पर्सेंटेज इम्प्रूव्ह करता आलं रिपेअर करण्याचं,
5-10% जरी करता आलं 15% जरी करता आलं त्याला ह्या दोषांवर मात करता येतो. आणि शरीर आपण नॉर्मल नाही करू शकणार 100%, पण हँडिकॅपून जगण्यापेक्षा स्वतःचं काम स्वतः करू शकतो आयुष्यभर. ह्याला आपण क्युअर म्हणत नाही किंवा आपण ट्रीट केलं म्हणत नाही, पण त्याची क्वालिटी ऑफ लाईफ सायकल जी जीवनाची असते, ॲव्हरेजली आपण 70 वर्ष पकडू, 65 वर्ष पकडू, 80 वर्ष पकडू आजच्या काळात, ती जर तुम्हाला त्याला अचीव करून देता आली 50-55 वर्षापर्यंत, तर त्याचं आयुष्य हे त्यानं पूर्ण जगल्यासारखं होऊ शकतं. अँड नॉन डिपेंडेंट, म्हणजे त्याच्या ज्या रोजच्या लागणाऱ्या क्रिया आहेत स्वतःला, स्वतःचं काम स्वतः करणे, कपडे घालणे, जेवण करणे, स्वतःची रोजगारी स्वतः कमवणे, शिक्षणामध्ये तेवढ्या दूरपर्यंत जाणे, हे जर त्याला करता आलं तर त्याच्या आयुष्याची सायकल बदलली. जो घरी झोपून राहिला असता आणि वयाच्या 20-15 वर्षी गेला असता सगळ्यांना दुःखी ठेवून, त्याचं आयुष्य पूर्ण झालं, त्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्याच्या जीवनाला सार्थ मिळाला. प्रत्येकाला जायचं असतं, पण ते सार्थ पूर्ण करून जाण्यामध्ये जी खुशी असते, ती खुशी ॲक्सिडेंटली जाणं किंवा कोणत्या रोगानं जाणं कोणालाच मिळू शकत नाही. तर त्या प्रकारे हा विपुल माझ्याकडे जेव्हा 2015 आला, त्याची आम्ही ट्रीटमेंट चालू केली. एक एनर्जी मेडिसिन म्हणून असतं, ज्यामध्ये पेशामधली एनर्जी जर आपण इम्प्रूव्ह केली, ज्याला ETPase म्हणतो किंवा मायटोकॉन्ड्रिया म्हणतो आपण, ETPase फार कमी प्रोड्यूस होतात, मायटोकॉन्ड्रिया कमी होतात, कारण ॲक्शन नसते शरीराला, पेशी नसल्यावर तेवढी एनर्जी कमी प्रोड्यूस होते, तेवढी एनर्जी कमी प्रोड्यूस झाली की पेशीची ॲक्शन कमी झाली, ॲक्शन कमी झाली की इट विल गो इन द डेथ सायकल. हजार जर ती पेशीची आम्ही एनर्जी प्रोडक्शन मेंटेन केलं, तर ही डेथ सायकल सेलची जी समजा 1 महिना आहे, ती आम्ही 6 महिने करू शकतो, 1 वर्ष करू शकतो. मी सेलला रिपेअर केलं नाही आहे, लक्षात आलं तुम्हाला, मी जीन बदलले नाही आहे, काय नाही बदललं, मी काय केलं, त्याची लाईफ एक्सटेंड केली पेशीची. तर ह्याच्यामध्ये आपण एनर्जी मेडिसिन वापरतो, ज्याला बायोलॉजिकल सेल रेग्युलेशन सिस्टम म्हणतो, ज्याला मायक्रो करंट्स म्हणू, ज्याला मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणू, एनर्जी मेडिसिन म्हणू, ज्याला व्हायब्रेशन वेव्ज म्हणू. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज नेहमी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा, प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.